नेहमीचा आपला मूड ब्लॉक. आज आपण आलोय कॉम्बिनेशन ब्लॉक कॉलेज रोडला पुणे आणि माझ्यासोबत पूजा आहे माझी फ्रेंड. तर ही प्री दिवाळी इव्हनिंग आहे, सॅटरडे आहे, खूप गर्दी आहे आणि तरीही आम्ही ब्लॉक करायला आलो. त्यांनी परमिशन दिली आपल्याला ब्लॉक करण्याची आणि हा एक कोपरा आपल्याला त्यांनी डेकोरेट करून दिलेला आहे बसायला बोलायला आणि त्यांची कॉफी आणि इथले स्नॅक्स टेस्ट करायला. सो आता मी वाट बघते की तो येईल, ऑर्डर घेईल आपल्याकडनं आणि मग बघूया आपण आपल्याला काय आज इथे वेगळं खायला मिळते. क्वालिटी चांगली. सो अगेन 8.5. ओके.
क्लीननेस क्लीनलीनेस ला 9 आउट ऑफ 10 क्वांटिटी आई थिंक 7 कारण एज कम्पेयर टू द प्राइसेस मला वाटतं क्वांटिटी अजून थोडी असू शकते राईट मलाही असंच वाटतं कारण बऱ्याच ठिकाणी आपण शिकतो पण क्वांटिटी त्या मनाने कमी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही 2 किंवा 4 जण आहे तर तुम्हाला हे इतकं इनफ नाही आहे त्याच्यासाठी आणखीन सँडविचेस किंवा आणखीन काही वेगळं ऑर्डर करायला लागेल आणि टेस्टबद्दल काय रिव्ह्यू देशील टेस्ट मला वाटतं 8.5 to 9 टेस्ट चांगली आहे तुम्हीसुद्धा नेशन कॅफेला सॉरी कॉफी नेशनला भेट द्या आणि इथे वेगळेवेगळे सँडविचेस ट्राय करा वेगवेगळे ब्रेडचे आयटम्स ट्राय करा कॉफी ट्राय करा आपण भेटत राहू असंच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कॉस्ट काय वाटतं तुला फर्स्ट मला वाटतं जसं मी मग अशी म्हटलं की क्वांटिटीच्या कंपॅरिझनमध्ये कॉस्ट थोडी जास्त आहे सो आय थिंक थोडंसं अजून बॅलन्स्ड असतं कॉस्ट आणि क्वांटिटी तर अजून जास्त चांगलं झालं असतं बट तरी एकदा भेट देणं तर आता आपण कोल्ड कॉफी विथ क्रीम कसं आहे ते ट्राय करूया गोड आहे कॉफीची टेस्ट भरपूर आहे आणि व्हिप क्रीमही त्यांनी चांगल्या क्वांटिटीत टाकली आहे सो मला वाटतं की थोडीशी क्वांटिटी कमी असं मला वाटतं आहे पण रेटिंग द्यायचं झाले तर 10 पैकी आय थिंक 8 खूप मस्त जसं की बघायला गेलं तर COVID-19 जो लॉकडाऊन पहिला ज्यावेळेस उठवला फर्स्ट त्याच्यानंतर आत्तापर्यंत पूर्ण ओले टिकलं होतं लास्ट 5th ऑक्टोबर डायनिंग चालू झालं त्याच्यानंतर फुल रिस्पॉन्स आहे आत्ता तरी आणि अजून असा इथून पुढं पण चांगलं करायचं ही संकल्पना जी आहे काय कॉफी नेशन याचे बरेच आउटलेट्स आहेत नाही आत्ता तरी जस्ट 2 आउटलेट्स ओके हे फर्स्ट आणि आपलं सेकंड आउटलेट आहे ते एफसी रोड हां तेही मी पाहिलं एफसी रोडचा पण म्हणजे ही चेन आहे का हे तुमचं स्वतःचं नाही ते आमचं स्वतःच तुमचं स्वतःच आहे अच्छा हे त्यांनीच 2 काढलेले आहे जे काय तुमच्याकडे फीडबॅक लोकांचा असतो किंवा आता आपण जसं म्हणतो की बाकी कॉफी शॉप्स पण आहेत की जिथे जनरली थीम तर सेम असते की कॉफीज असतात काहीतरी स्नॅक्स असतात तर तसं आपल्याकडचं वेगळे पण काय आपण डेव्हलप केले की ज्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला का चांगला आपला जो की टायटल आहे ग्रोईंग हॅपीनेस कॉफी नेशन तोच आपण इकडं पण ठेवला आणि तिकडं पण आता ह्या आउटलेटचं बघायला गेलं तर इथं कंपल्सरी तुम्ही लोकांना लिटरली खांद्यावरती हात टाकून बसताना बघू जसं की सगळ्या इथं ऑलरेडी कॉम्बिनेशन आहे कट्टा बोलू कट्टा म्हणतात त्याच्यामुळे रात्री कधी एनी टाईम बघितलं तरी बाहेर गर्दी असतात आणि आतमध्ये पण गर्दी असतात आता लॉकडाऊनमुळे 50% कॅपॅसिटीवरती आपण जरी चालू केलं तरी पण कस्टमर वेटिंगला थांबतात तासभर अर्धा तास तर मीटिंगला थांबतात ते बसतात ऑफिस येतात ह्याचं फूड असं आणि आपलं टायमिंग कसे आत्ता लॉकडाऊनमध्ये आता लॉकडाऊनमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8:30 एंडला झाले आणि वीकडेजला फक्त आपण 9 ते 10 तुमच्या बाकी ओनरशी पण बोलायचं होतं त्यांच्याशी बोलणं नाही होऊ शकलं पण डेफिनेटली आमच्या हमसफर डायरीच्या चॅनलवरती आपल्या ह्याचा ब्लॉग आता जाईल तर ओव्हरऑल पुणेकरांना काय सांगायचं ओव्हरऑल पुणेकरांना कॉफी प्या फूड खा व्यवस्थित राहा आणि प्लीज बी केअरफुल स्टे होम नाही म्हणणार मी पण या हॅव सम कॉफी करेक्ट कॉफी नेशनला भेट द्या जरूर थँक्यू सो मच तुम्ही आत्ता खरं गर्दी आहे चिकार आणि वेळ काढलात त्याच्यासाठी थँक्यू म्हणजे यांची डिटेल माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत आणि तुम्ही स्वतःसुद्धा एकदा इथे कॉफी नेशनला नक्की भेट द्या आणि कॉफीचा आस्वाद थँक्यू थँक्यू
हाय कॉम्बिनेशन चा लॉ कॉलेज रोड वर आउटलेट चेक केल्यानंतर आपण आलेलो आहोत एसटी रोड वरच्या कॉम्बिनेशन मध्ये। तर चला आज जाऊन बघूया की अजून आपल्यासाठी तिथे काय काय आहे। आउटलेट्स आहेत एफ सी रोड आणि लॉ कॉलेज रोडला। सो नक्की ट्राय करा कॉफी नेशन।